दिग्गज शहर में रविवार को शिंदेगढ़ शिवसेना की ओर से आयोजित समारोह में पालक मंत्री संजय राठौड़ के हाथों विद्यार्थी गुण गौरव समारोह में 10वीं और 12वीं के मेधावी विद्यार्थियों का सत्कार किया गया। इस कार्यक्रम में थानेदार शिवानंद वानखेड़े, तहसीलदार डॉक्टर अर्जुन पाहरा आदि मान्यवरों ने विद्यार्थियों का मार्गदर्शन किया। दिग्रज शहर के मानोरा रोड पर स्थित अंबिका जिनिंग के प्रांगण में आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न हुआ, जिसमें 10वीं तथा 12वीं बोर्ड की परीक्षा में 75% तथा अधिक अंकों से उत्तीर्ण हुए मेधावी तथा प्रवीणता प्राप्त विद्यार्थियों का और उनके अभिभावकों का पालक मंत्री संजय राठौड़ के हाथों सत्कार किया गया। इस दौरान मंच पर शिंदेगुट शिवसेना के स्थानीय पदाधिकारियों सहित थानेदार सेवानंद वानखेड़े, तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा, मुख्य मार्गदर्शक वक्ता के तौर पर आमीन चौहान सर आदि उपस्थित थे। इस दौरान आमीन चौहान सर ने सैकड़ों की तादाद में उपस्थित विद्यार्थियों का मार्गदर्शन करते हुए उन्हें लक्ष्य प्राप्ति तक डटे रहने और अभ्यास जारी रखने का सलाह दी। पेटू उठायला हवं, हे तुमचं पेटणं, हे तुमचं पेटण्याचं वय आहे। आता नाही पेटणार तर मग कधी पेटणार? म्हातारपणी कंटाळा, आळस आणि झोप हे आपले सर्व जवळचे मित्र झाले आहेत, हो की नाही? कंटाळा येतो, आळस येतो आणि झोप तर खूप येते। लक्षात ठेवा, झोप आपण झोपच राहू नका, कारण झोप जातो थोडं कठीण म्हणा, झोप जातो। तुम्ही जितके तास होपा तितके तास अभ्यास करण्याचं वचन आपल्या वडिलांना द्या, आपल्या आईला सांगा। तर मग एकदा सांगा, झोपाल की जागाल, सोयेंगे या जागेंगे, जरूर जागेंगे। एकच ध्यास फक्त अभ्यास, 24 तास फक्त अभ्यास, एकच ध्यास दिवस रात्र अभ्यास। इस मौके पर थानेदार सेवानंद वानखेड़े और तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा ने विद्यार्थियों को पढ़ाई और अपने लक्ष्य से ध्यान भटकाने वाले मोबाइल सोशल मीडिया से दूर रहने का आग्रह किया। व्हाट्सएप आएगा हो, इंस्टाग्राम हो, स्नैपचैट और बाकी सब सोशल मीडिया, फेसबुक नहीं, माझ्याकडे या तरुणाईकडे हे मोबाईल दिला आहे, एवढं ही टेक्नॉलॉजी दिली, त्याचा वापर कसा करायचा याचं मात्र नॉलेज नाही, याच्यावर कोणताही कंट्रोल नाही। एक नाही, मी अशी 100 उदाहरणं सांगू शकतो। रोज कालच एक मुलगा मुंबईला आणला, आम्ही रात्रीपर्यंत ज्या गोष्टी पाहायच्या नाही त्या पाहत होता, वडिलांनी पाहिलं त्याला मारलं आणि निघून गेलं मुंबईला, मग त्याला आम्ही रिटर्न आणलं एकाच दिवसात, पुन्हा दाखल झाला आणि पुन्हा ही अवस्था कुठं ना कुठं आमची आहे। आम्हाला आमची पिढी वाचवायची असेल तर आमची खरी संपत्ती आमची मुलंच आहे, आमचे मुलं मुलीच आहेत, यांना आम्हाला वाचवावं लागेल। आणि तुमचं उचित ध्येय साध्य करण्यासाठी आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की त्यापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे। पहिलं आहे की सोशल मीडियापासून लांब राहणं, इंस्टाग्राम सारखे सोशल जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यापासून लांब राहणार, कारण की हे तुमचा खूप सारा वेळ हे करतात आणि तुमचं जे आताचा जो पिरियड आहे तो खरा मेहनतीचा काळ आहे आणि हा तुमचा ह्याच्यातच वाया जाईल। दुसरं आहे की मोटिवेशन, म्हणजे मी इथं येऊन सांगून गेलो म्हणजे चला काहीतरी काय म्हणतात एक्सटर्नल मोटिवेशन आहे ना, ते जास्त काळ टिकत नाही। तुम्ही आज कुठलं तरी हिरोचं पिक्चर बघितला, हिरोचं रोल आवडलं तर तुम्हाला वाटतं ह्या हिरो सारखं असलं पाहिजे, मी उद्या उठून एखादा विलनचा रोल बघितलं तुम्हाला वाटतं अरे काय विलन, काय सिगरेट फुंकतो वगैरे, हे एक्सटर्नल मोटिवेशन आहे, जास्त वेळ टिकत नाही। जे आठवून येतं ना, या आपल्या आई वडिलांचं कष्ट बघून, हा त्याची मेहनत बघून जे येतं ना। बहरहाल पालक मंत्री संजय राठौड़ की उपस्थिति में संपन्न हुए विद्यार्थी गुणगौरव समारोह में बड़ी संख्या में उपस्थित विद्यार्थियों और उनके अभिभावकों का उत्साह देखने लायक था। इस तरह के कार्यक्रम विद्यार्थियों का मनोबल बढ़ाने में कारगर साबित होते हैं। इस कार्यक्रम को सफल बनाने का श्रेय कार्यक्रम के आयोजक शिंदेगुट शिवसेना के पदाधिकारियों सहित कार्यकर्ताओं को जाता है। NBCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।